आता क्वेश्चन नंबर टू पाहत आहोत. क्वेश्चन नंबर टू मध्ये काय विचारलं आपल्याला, कन्वर्ट करायला सांगितले अँगल इंटू रेडियन, म्हणजे डिग्री मध्ये दिलेले आहे, रेडियन मध्ये करायचं आहे. डिग्री टू रेडियन, सांगा बरं डिग्री टू रेडियन साठी काय कन्सेप्ट वापरावं लागते, कोणती नोट्स वापरावं लागते. डिग्री मधून रेडियन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय कन्सिडर करावं लागते. बघा इथं 85 डिग्री दिलेला आहे, या 85 डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं. डिग्री टू रेडियन जर कन्वर्ट करायचं असेल तर कसा कन्वर्ट करायचा, सरळ सरळ सांगितलेलं आहे. हा, पाय अपॉन 180 न मल्टीप्लाय करायचा. आता मला सांगा या दोघांना किती भाग जातो, भाग जातो का या दोन्ही संख्याला, क्वेश्चन आहे. 85 ला 180 ला भाग जातो का, जातो 5 ने. ओके, 5 ने जर केला तर 5 1 5 कॅरी चालेल, 3 35 17, आणि 180 ला 5 न दिला तर 5 3 15 35 6 जा, म्हणजे 17π/36 रेडियन. रेडियन साठी हा सिम्बॉल देऊ शकतो आपण त्याच्या डोक्यावरती. झालं, आणखी काही भाग जातो का त्याला, नाही. मग झालं सॉल्व. तसा सेकंड क्वेश्चन आहे, यातला सेकंड दिलेला आहे 250 डिग्री, याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं, 250 ला मल्टीप्लाय करा पाय अपॉन 180 ने, 0 0 गेट कॅन्सल, उरलं काय 25π/80. दोघांना कशाने भाग जातो का, 25 ला 80 ला. भाग जातो का, आवाज नाही येत आहे का? ट्वेंटी फाईव्ह आणि 18 या दोघांना भाग जात नाही, कशाने असं ठेवलं तरी चालेल. हा रेडियन मध्ये कन्वर्ट झाला, आणखी जर भाग असेल तर त्याला रिड्यूस करत न्यायचं, रिड्यूस करत नेल्यावर तो आन्सर येतो त्याचा. रिड्यूस जर झाला नाही तर असं ठेवला तरी चालेल. टू डिग्री मेजर, पहिला दिलेला आहे 7π/12 रेडियन, याला डिग्री मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कशाने मल्टीप्लाय करावं लागेल. क्षितिज कशाने मल्टीप्लाय करावं लागेल, व्हेरी गुड, 180/π. हा पाय आणि हा पाय दोघही एकमेकाला डिवाइड डिवाइड आहे, तर हे दोन्ही पाय कटले. 12 न 180 ला डिवाइड करा, करा बरं. डिवाइड किती येतात सर, स्क्रीन नाही दिसत आहे सर, दिसत नाहीये. आता पण नाही दिसत आहे का रे,
दिसत आहे सर, पण अटकत अटकत दिसत आहे तुम्ही. आवाज येऊन राहिला व्यवस्थित. तर 12 1 12 याला आपण डिवाइड करून राहिलो 12 ने 180 ला, उरले किती 6. 12 5 60 म्हणजे किती आले 15. 15 × 7 किती होतात? 105 डिग्री रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट केलं. पहिला तसाच आता दुसरा करायचा आहे. दुसरा याच्या सारखाच आहे, मी तिसरा करून देतो. दुसरा इजी आहे, चौथा इजी आहे, मी तिसरा करून देतो आणि पाचवा तर त्या दिवशी सांगितला होता. तर तिसरा पहा, 5 रेडियन दिलेला आहे, याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सरळ सरळ 5 रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 180/π ने डिवाइड करा. 180 आणि पाय, हा पाय आपण काय लिहू शकतो इकडे बघा, हे झालं मल्टीप्लाय. पायला लिहू शकतो 22/7. 22/7 जर लिहिलं तर 5 × 180 हा 22 खाली डिवाइडला आहे, 7 खाली डिवाइडला आहे, वरती जाऊन मल्टीप्लाय होतो, इन्वर्ट इंटू ची टेक्निक. आता या तिघांचा मल्टिप्लिकेशन त्याला 12 ने डिवाइड करा किंवा लहान करत न्या संख्या. कशा करत न्या लहान? या दोघांना रिड्यूस करू शकतो. 2 ने जर भाग दिला 11, याला 2 ने जर दिला तर 90, म्हणजे 5 × 7 × 5 35 × 90/11. आता कसं रिड्यूस करू शकता या दोघांचा मल्टिप्लिकेशन त्याला 90 ने 11 ने रिड्यूस करू शकता, किंवा 11 ना भाग जात असेल तर देऊन द्यायचा. पूर्ण गेला तरी चालेल, नाही गेला तरी चालेल, फक्त डिग्रीमध्ये आणायचं आहे आपल्याला त्याला. तर 90 आणि 35 चा मल्टिप्लिकेशन सांगा किती येतो. 3150. 90 आणि 35 चा मल्टिप्लिकेशन, त्याला डिवाइड करावं लागेल 11 ने. 11 ने डिवाइड करण्यासाठी 11 × 2 जा 22, इथं किती राहील 9, खाली घेतला 5. 11 × 8 जा 88, भाग देत आहो, 95 मधून 88 गेले, किती राहतात 7. 7 वर घेतला हा 0. 6 जा 66, उरले 4, घेतला 0, इथं दिला पॉइंट. 11 × 3 जा 33, उरले किती 7, 0. तेच येईल मग पुन्हा 6 घ्यावं लागेल, म्हणजे 286.36 एवढा डिग्रीमध्ये याचं कन्वर्शन होते. याच्यावर बार पण द्यावं लागेल, कारण की तेच ते नंबर येणार आहे शॉर्टपर्यंत. एवढा हा डिग्रीमध्ये आला. सर हे एक गणित तुझ्या सांगा बरं, कारण की काहीच दिसत नाही बरोबर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तो पहिला समजला का याच्या अगोदरचा? क्वेश्चन सेकंड आणि क्वेश्चन थर्ड, क्वेश्चन सेकंड मध्ये डिग्री टू रेडियन पाहिलं, क्वेश्चन थर्ड मध्ये रेडियन टू डिग्री पाहिलं, कन्वर्शन. आता दिसत आहे की नाही?